तर हा जो लोकांना नाद लागलाय रामाचा आणि हा सगळा वेडेपणा राम मंदिराबद्दलचा, ज्याचं आता काही दिवसातच अनावरण होणार आहे, हे कशातून येत आहे? हे चुकीचं नाही आहे का? मी असे शब्द वापरणार नाही, हे खूप तीव्र शब्द आहेत, नाद, वेडेपणा हे सगळं. कारण जर कोणी 7-8 हजार वर्षांनंतर सुद्धा प्रेरणा बनून राहत असेल, मग तिथे काहीतरी असलं पाहिजे. एक दोन लोकांसाठी नाही, अगदी लाखो लोकांसाठी जर कोणी प्रेरणा बनून राहत असेल, तेही हजारो वर्षांनंतर, मग तिथे काहीतरी असलं पाहिजे. जर आपल्याला ते दिसलं नाही, मग आपण त्याला नाद, वेडेपणा असं सगळं म्हणू. मला समजावून सांगू दे. आणि असंही राम मंदिराच्या विषयाबद्दल, रामाच्या आयुष्यात समस्यांची शृंखलाच घडली. हजारो वर्षांनंतर सुद्धा त्याची रिअल इस्टेटची समस्या आहे. त्याची रिअल इस्टेट समस्या सुटली नाही आहे हजारो वर्षांनंतर. म्हणून ज्या लोकांना तो प्रिय आहे त्यांना हा रिअल इस्टेटचा मुद्दा सोडवायचा आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने तो सोडवला आहे, म्हणून त्यांना मंदिर बांधायचं आहे. ही भक्तीच आहे, त्याला नाद, वेडेपणा असं सगळं का म्हणावं? मला आणखी एक शब्द वापरू दे, जो पुन्हा तुम्ही म्हणाल जास्त तीव्र आहे. हे फूट पाडणारं नाही आहे का? का बरं फूट पाडणार आहे? कारण याने या दोन समुदायांमध्ये फूट पडते. खरंच ही एक रक्ताने माखलेली कथा आहे, आणि रक्ताने म्हणण्याचा अर्थ खरोखर रक्त सांडलंय, दंगलीची कथा आहे. गेल्या 800 वर्षात जे घडलंय ती जगाच्या कुठल्याही भागात जे काही घडलं असेल त्याहून जास्त रक्ताने माखलेली कथा आहे. ॲडॉल्फ हिटलरने ज्यूज सोबत जे केलं, स्थानिक अमेरिकन समाजासोबत उत्तर अमेरिकेत जे घडलं, कंबोडियामध्ये जे घडलं, ह्या सगळ्या घटना भारतात ह्या 800 वर्षांमध्ये जे घडलं त्याच्या तुलनेत काहीच नाही आहेत. आणि तुम्हाला ते जर रक्ताने माखलेलं वाटत नसेल आणि ज्या लोकांनी ते केलं त्यांना त्याबद्दल काहीच पश्चाताप वाटत नाही आहे, मग ज्या लोकांना त्यांची छोटीशी रिअल इस्टेट परत पाहिजे असेल त्यांच्या आस्थेसाठी, आणि हे फूट पाडणार आहे का? फूट पाडणार आहे. मला लक्षात येत आहे की तुम्ही रिअल इस्टेट म्हणताय आणि मंदिर नाही, हे जाणून बुजून आहे का? आहेच, रिअल इस्टेट आहे, पण मंदिर भक्तांच्या हृदयाने बांधलं जातं. ती जमीन फक्त रिअल इस्टेट आहे, पण ती त्यांच्यासाठी पवित्र आहे, कारण ती जन्मभूमी म्हणून ओळखली गेली. आणि ह्याबद्दल काहीच शंका नाही आता की तिथे मंदिर होतं की नाही. हे काही एका मंदिराचं नाही आहे, हजारो मंदिरं पाडली गेली, कारण त्यांची ती पॉलिसी आहे की मंदिरं पाडली पाहिजेत आणि भविष्यातसुद्धा पाडली जातील. जर आपण त्यांची रक्षा केली नाही तर भविष्यातसुद्धा पाडली जातील. आत्तासुद्धा पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हे घडतंय. हे फूट पाडणारं कसं होऊ शकतं? सगळेजण ज्या कशावर विश्वास ठेवतात ते घेऊन शांतपणे का राहू शकत नाहीत आणि का जगू शकत नाही? मी कुठल्याही विश्वासाशिवाय जगू शकतो, पण लोकांना कदाचित विश्वास प्रणालीची गरज आहे, म्हणून त्यांचे विश्वास आहेत. पण मला का वाटावं की माझा विश्वास बरोबर आहे आणि तुमचा चुकीचा आहे आणि तुम्ही मेला पाहिजेत, केवळ माझा जो विश्वास आहे तो तुमचा नाही आहे म्हणून? जर तुम्ही ह्याकडे लक्ष दिलं नाही आणि हे सगळे शब्द वापरू लागलात, हा नुसता हे काय, हे कुठून येत आहे? तुम्ही भूतकाळाबद्दल बोललात, तुम्ही युद्धांबद्दल बोललात, चुकीला बरोबर करण्यासाठी आणखी एक चूक करावी का? हे पहा, आणखी एका चुकीचा प्रश्नच नाहीये, फक्त एक विनंती आहे. ही तीन प्रतीक, शिव, राम आणि कृष्ण, हजारो मंदिरं धुळीस मिळवली आहेत. ते कुणीच विचारत नाहीये कारण ते अशक्य आहे. इतिहास दुरुस्त करण आणि कुणालाच ते ठीक करता येईल असं वाटत नाही आणि कुणालाही त्यामध्ये रस नाही आहे. तर ही तीन प्रतीकं जिथे त्यांची बरं का मूळ उपस्थिती होती, ह्या तीन महत्त्वाच्या जागा ते मागतायत. का त्या कुठल्याही झगड्याशिवाय देऊ नये, ह्यात कसली आली आहे लढाई? आणि कुणीही लढत नाही आहे, ते फक्त कोर्टात जात आहेत. कोर्ट म्हणजे लढाई नसते, ती कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्ही एका कायदेशीर प्रक्रियेला लढाई का म्हणताय? तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यात प्रार्थना केली नाहीये किंवा मंदिरात गेला नाहीये किंवा तुम्ही जायचा पण कधी बंद केलं? आणि तुम्ही शास्त्र वाचली आहेत का? मी नक्कीच शास्त्र वाचली नाही आहेत. मी मंदिरात जाणारा नाहीये, मी मंदिरं स्थापित केली आहेत. हो, खूप सुंदर मंदिरं. जर मी एखाद्या मंदिरात गेलो, हे पहा आपली मंदिरं म्हणजे प्रार्थनास्थळं नाही आहेत, हे असं काहीतरी आहे जे लोकांच्या लक्षातच आलं नाहीये. कदाचित उत्तरेकडे हे पूर्णपणे गेलेलं आहे, दक्षिण भारतात अजूनही त्या सूचना आहेत. इथे सूचना अशा आहेत कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये, जर तुम्ही मंदिरात गेलात
तर कुणीच तुम्हाला सांगत नाही की तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवाची याचना केली पाहिजे. जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही शांतपणे एका जागी बसलं पाहिजे, कारण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. प्राणप्रतिष्ठा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. प्रत्येक देवतेची प्रतिष्ठापना वेगळ्या प्रकारे केली गेली आहे, जीवनाचे ठराविक आयाम खुले करण्यासाठी. म्हणून तुम्ही तिथे बसून ते ग्रहण करणं अपेक्षित आहे. उत्तरेमध्ये सुद्धा त्यांनी फक्त तुम्हाला दर्शन घ्यायला सांगितलं, याचना करणं नाही, नाही का? दर्शन म्हणजे, कारण ते एक ऊर्जारूप असल्याने तुम्ही ती छाप उतरवून घेता तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये. हे तुमचं रूपांतरण करेल, कारण ते ऊर्जेचं रूप आहे. त्याचं भौतिक रूप हे फक्त आवरण आहे. ते तिथे आहे, त्याची गरज आहे डोळ्यांसाठी, पण ते ऊर्जेचं रूप आहे जे तुम्ही ग्रहण करणं अपेक्षित आहे. कारण ह्या संस्कृतीमध्ये, ज्याला तुम्ही हिंदू म्हणता आता सध्या, ज्याचा इतक्या वाईट प्रकारे गैरसमज केला गेलाय, किंवा कदाचित आणखी योग्य शब्द म्हणजे सनातन, पण तो सुद्धा आजकाल एक वाईट शब्द बनलाय. सनातन मीन्स एटर्नल. सनातन म्हणजे जे कायमस्वरूपी आहे. तर ह्या संस्कृतीमध्ये कुठलीच गोष्ट समावेशक असल्याशिवाय सनातन होऊ शकत नाही. ह्या संस्कृतीमध्ये प्रार्थना नावाची गोष्टच नाही आहे. ह्या संस्कृतीमध्ये दर्शन आहे. ह्या संस्कृतीमध्ये स्वर्गात जाऊन देवासोबत बसण्याची इच्छा नाही आहे. ह्या संस्कृतीमध्ये स्वतः ईश्वर स्वरूप बनण्याची इच्छा आहे. इच्छा आहे स्वतः ईश्वरी बनण्याची, कारण आपण कशाला ईश्वरी मानतो? ते असं काहीतरी आहे जे वर उठलंय, ज्याला कशाला आपण कृती प्रतिक्रियेमध्ये अडकलेलं मनुष्य जीवन म्हणतो त्याच्या वर. हे पहा, उदाहरणार्थ अनेक लोक अगदी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं गेलंय, तेंडुलकर क्रिकेटचा देव आहे. कारण लोकांच्या मनामध्ये निदान तो खेळत होता तेव्हा, आत्ताही तसं आहे, जी काही आपल्याला मानवी क्षमता वाटली तो त्याच्या पलीकडे गेला, नुसतं एका चेंडूला मारण्यामध्ये, बाकी काही नाही. लोक म्हणतात सद्गुरू देव आहेत, तुमचे अनुयायी म्हणतात. नाही, कोणी तसं म्हणत नाही. ते दररोज मला कामाला लावतात. म्हणून जेव्हा ते म्हणतात की तो देव आहे, ते असं नाही म्हणत आहेत की तो स्वर्गात राहतो किंवा असं काही. ते म्हणत आहेत की तो वर उठलाय. ज्याला कशाला आपण मानवी सीमा म्हणतो तो त्याच्या वर उठलाय. अशाच प्रकारे आपण राम कृष्ण या सगळ्यांची पूजा केली, ते त्यांच्या सीमांच्या पलीकडे गेले, जीवनाने त्यांच्या वाट्याला काहीही टाकलं, तरी अगदी एका युद्धभूमीमध्ये सुद्धा ते कूल राहिले. युद्धभूमीमध्ये सुद्धा तो विनोद करतोय, म्हणून आपण त्याला वंदन करतो. जेव्हा सगळे घाबरून गेलेत, जीवन मृत्यूचा प्रश्न आहे, तेव्हा कुणीतरी त्याच्या वर उठले, म्हणून आपण त्याला नमस्कार करतो. आत्तासुद्धा समजा भारतीय सैन्यामध्ये एखादा मेजर किंवा कर्नल असा असेल, जरी गोळ्या चालत असल्या तरी तो कूल आहे. सगळेजण त्याची पूजा करतील, कारण तो वर उठलाय कुठल्या तरी प्रकारे. म्हणून ह्या संस्कृतीमध्ये आपल्याला देवाकडे जायचं नाही, आपल्याला ते बनायचं आहे. पण आपली कल्पना एका देवाची नाही आहे, आपण सगळ्याकडे ईश्वर म्हणून पाहतो. आपण झाडाला नमस्कार करतो, गाईला नमस्कार करतो, सापाला नमस्कार करतो, दगडाला नमस्कार करतो, स्त्री पुरुष लहान मुलं काहीही असो, कारण जीवनाचा कुठलाही भाग, सृष्टीचा स्रोत त्याच्या आत स्पंदत असल्याशिवाय घडत नाही आहे. जर तुम्ही ते ओळखलं तर तुम्ही नमस्कार करता, जर नाही दिसलं तर नाही करत.